स्वागत। आज आपला चर्चेचा विषय आहे मराठवाडा आणि साहित्य। या संबंधी चर्चा करण्यासाठी आपल्याला लाभलेले मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक रारंग बोराडे सर आपल्या सोबत आहेत। सर्वप्रथम नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे। नमस्कार सर, आता आपण साहित्याची परिस्थिती बघतो, ती दिवसेंदिवस बदलत चालली आहे, तर तुम्ही बघितलेला मराठवाडा, त्यातील साहित्य, सध्याचं साहित्य आणि भविष्यातील साहित्य कसं असणार, काय वाटतं आपल्याला? नाही, आमच्या अगोदरच्या पिढीनं त्यांचं जे साहित्य होतं ते साहित्य आम्हाला मार्गदर्शक राहिलेलं होतं। त्यांचं साहित्य वाचूनच आम्ही लिहायला लागलो आणि लिहित असताना माझ्या पिढीनं विशेषतः मी एक गोष्ट लक्षात घेतली की या क्षेत्रामध्ये कुणीही गुरु नसतो, वाचन हाच आपला गुरु आहे, असं माझं स्वतःचं अशा प्रकारचं या संदर्भात मत आहे। त्यामुळं कुठलाही विचार न करता जे चांगलं आहे, जे सकस आहे, जे आपल्याला आवडतं ते आपण वाचायचं आणि जितकं वाचता येईल तेवढं वाचायचं। मी जितकं लिहिलं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक मी वाचलं, त्यामुळं असं झालं की माझं जे काही वाचक म्हणून माझं जे लेखक म्हणून माझं जे पोषण आहे ते वाचनामुळे झालेलं आहे। माझ्या काळामध्ये माडगुळकर लिहित होते, व्यंकटेश माडगुळकर, गंगाधर गाडगीळ लिहित होते, उभा भावे लिहित होते, असे कितीतरी लेखक, दिवा मोकाशी लिहित होते, असे कितीतरी लेखक त्या काळामध्ये लिहित होते। त्यामुळं इतकं मला वाचायला मिळालं आणि मग आपण आता लिहिलं पाहिजे आणि कुठेतरी एक वेगळं अशा प्रकारचं लेखन आपण केलं पाहिजे असं मला वाटत राहिलं। मी कुठलाही जातीचा विचार न करता, कुठल्याही पंथाचा विचार न करता, तो आपला आहे काही, तो लेखक आहे आणि तो माझा लेखक आहे, मी त्याचा वाचक आहे, हीच भावना मी मनामध्ये ठेवली आणि लिहित राहिलो। आणखी एक गोष्ट प्रामुख्यानं माझ्या लक्षात राहिलेली आहे आणि तीही तुम्हाला सांगावीशी वाटते की माझ्या काळामध्ये, ज्या काळामध्ये मी लिहित होतो त्या काळामध्ये कितीतरी मासिकं प्रकाशित होत होती, म्हणजे अगदी सत्यकथा होतं त्या काळामध्ये, हाऊस होतं, मोहिनी होतं, पैंजण होतं, गोवा होतं, वसुधा होतं, असे कितीतरी नियत मासिकं त्या काळामध्ये निघत होते। या मासिकाचे वर्गणदार होते, वार्षिक वर्गणी भरून अशा प्रकारचं हे नियतकालिक ते लोक वाचक मागवत होते आणि वाचत होते। त्यामुळं आम्हाला कुठेही कधीही अडचण अशा प्रकारची पडली नाही, आमच्या वाचनाला कुठल्याही मर्यादा पडल्या नाहीत। पुस्तकं वाचायचो, नियतकालिकं वाचायचो, त्या काळामध्ये सत्यकथेमध्ये कथा प्रकाशित होणं हे प्रत्येकतेचं मानलं जात होतं आणि अशा प्रकारे सत्यकथेमध्ये देखील मी लिहायला लागलो आणि लवकरच मी लेखक म्हणून वाचकांना परिचित झालो। ही परिस्थिती आता राहिलेली नाही। आता मासिक हे मासिकाच्या स्वरूपामध्ये नियतकालिक कुठलंही प्रकाशित होत नाही, होत असेल तर अपवादात्मक स्वरूपात असेल। जे नियतकालिक त्या काळामध्ये मासिकाच्या स्वरूपामध्ये प्रकाशित होत होते त्यांचे फक्त आता दिवाळी अंक प्रकाशित होतात आणि मासिकात लिहू लागता लागताच आम्हाला दिवाळी अंकाची पत्रं येऊ लागली की तुम्ही आमच्याकडे द्या, आमच्या दिवाळी अंकाला लिहा वगैरे अशा प्रकारचं। आजच्या लेखकांना आज ही मासिकं निघत नाहीत, वेगवेगळ्या प्रकारची मासिकं निघत नाहीत, त्यामुळं या लेखकांना कुठं लिहावं, कसं लिहावं अशा प्रकारची एक त्यांना शक्यता त्यांची फार कमी झालेली आहे। आणि म्हणून आमच्या काळामध्ये जो चौफेर अशा प्रकारचं आम्हाला वाचायला मिळालं ते वाचन ते आजच्या वाच ह्याला लेखकांना मिळत नाही। माझ्या पिढीमध्ये मी लिहित होतो, आनंद यादव लिहित होते,
दत्ता भोसले लिहित होते, चंद्रकुमार नलगे लिहित होते, असे कितीतरी नावं तुम्हाला मला सांगता येतील की त्या काळामध्ये अगदी भरभरून आम्ही लिहित होतो आणि वाचक देखील भरभरून अशा प्रकारचं वाचत होते. त्या काळामध्ये प्रकाशन व्यवसाय देखील अतिशय प्रतिष्ठेचा आणि अशा प्रकारचं आपण प्रकाशक व्हावं अशा प्रकारची एक लोकांच्या मनामध्ये काही लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण होत होती. कारण अशा प्रकारचं वाचक जर आहे तर मग आपण प्रकाशक का होऊ नये. आणि त्या काळामध्ये प्रकाशकांची संख्याही खूप होती, नियतकालिकाच्या संपादकाची संख्या खूप होती. आज ही परिस्थिती राहिलेली नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज हे नियतकालिक मासिक स्वरूपामध्ये निघत नाहीत, फक्त दिवाळ्या अंकात निघतात. फक्त त्यामुळं नव्या लेखकाला कुठं लिहायचं अशा प्रकारचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. आणि सगळ्यात मला जी काही गोष्ट अतिशय बोचते ती अशी की अशा प्रकारचं वाचकच मुळामध्ये कमी झालेलं आहे. म्हणजे वाचक असल्याशिवाय आणि लेखकाला लिहायला अशा प्रकारचं एक मोकळीपणा किंवा त्याला अशा प्रकारे लिहावंसं वाटत नाही. कारण तो लिहितो तो एकदम काही वाचकापर्यंत जात नाही. म्हणजे त्याला संपादक आणि प्रकाशक या दोन माध्यमातून वाचकांसमोर त्याला जावं लागतं. जर ते उपलब्ध नसेल, आज वेगवेगळी माध्यमं निघालेली ते मला मान्य आहे, कारण आता वाचकाला वेगवेगळ्या माध्यमातून अशा प्रकारची पुस्तकं वाचायला मिळतात, ऑनलाईन वाचायला मिळतात. आणि एक भावना अशी अशा प्रकारची बदललेली आहे की का वाचायचं, आम्ही कशासाठी वाचायचं आहे, त्याचा आम्हाला फायदा काय आहे, आम्ही का वाचायचं हा प्रश्न आमच्या काळामध्ये आम्हाला कधीही पडला नाही. वाचन हे मानसिक समाधान देतं. वाचन हे तुम्हाला तुमच्या आयुष्याचं प्रत्यंतर तुम्हाला बघत आहे. पुनर्निर्मितीचा जो आनंद आहे आणि आपण जगलो कसं आणि आपण जे जगतोय त्याचं चित्रण या लेखकाने कसं केलेलं आहे अशा प्रकारचं त्या वाचकांना वाटायचं, नवल वाटायचं. लेखकाविषयीची एक आदराची भावना, प्रेमाची भावना या वाचकांच्या मनामध्ये होते. आज ती अनेक कारणांनी कमी झालेली आहे. आज आपण बाजारामध्ये गेलो तर 250-300 रुपयाची भाजी घ्यायला काहीच कमी करत नाही, फळं घ्यायला काही कमी करत नाही. हे करावं याच्याबद्दल विरोध नाही माझा. तुम्ही भाजी घ्या, फळं घ्या, पण 250-300 रुपयामध्ये तुम्हाला एक चांगलं पुस्तक तुम्हाला वाचायला मिळतं, तुम्ही काय घेऊ नये ते कसं. माणसं अशी कशी झालेली आहेत की उपयोगितता वाढलेली आहे. उपयोगितेचा अर्थ अगदी आत्म्याशी साधणं हे नाही आहे. म्हणजे उपयोगिता ही तुम्हाला मनाचं समाधान जेव्हा होतं तेव्हा त्याची उपयोगिताच असते ती अशा प्रकारची. आणि ती यांच्याकडे या आजच्या वाचकाकडे उरलेली नाही. वरचेवर लोक प्रॅक्टिकल होत चाललेले आहे. पैशाचा विनियोग कुठं करायचा, कसं करायचं आणि अशा प्रकारचा एक त्यांना कुठलाही प्रश्न पडत नाही. पैशाचा विनियोग त्यांना हे शारीरिक उपभोग आहे, क्षुधा तृष्णा जी आहे अशा प्रकारची त्याच्यासाठी ते करतायत. पुस्तकं विकत घ्या. तुम्ही पुस्तकं विकत घेतली तरच प्रकाशक कुठे तुमची पुस्तकं प्रकाशित करेल. प्रकाशन व्यवसायाला चांगले भरभराट दिवस आहे. आज नवोदित लेखकाने मला जे आणखी प्रामुख्याने जाणवतं नव्या लेखकाच्या संदर्भामध्ये की अनेक क्षेत्राप्रमाणे, म्हणजे तुमचं चित्रपट क्षेत्र असो, नाट्यक्षेत्र असो किंवा कुठलेही अशा प्रकारचं क्षेत्र असो, झटपट प्रसिद्धी पाहिजे. एक तपस्या नावाचा एक प्रकार आहे. आणि आज जवळजवळ मी 60 वर्षापासून लिहितोय, अजूनही लिहितोय.
का लिहितोय आम्ही, एक त्याच्यामागे आमची तपस्या आहे. तशी प्रसिद्धीची हाव कधी आम्ही बाळगली नाही, त्या तऱ्हेन अशा प्रकारची ही हाव ज्याला आपण म्हणतो तसे हाव नाही आहे. प्रसिद्धी कुणाला नको आहे, नाव कोणाला नको आहे, माझं लेखक कोण नाव झालं हे मला नको होतं का? नाही, अवश्य हो होतं. परंतु हे नाव मिळवण्यामध्ये मी एक आत्मसन्मान ज्याला म्हणतो तो आत्मसन्मान अशा प्रकारे राखलेला आहे. ही प्रकाशनाची घाई झाल्यामुळे काय होतं की मग तुम्हाला चांगले प्रकाशक, कारण चांगला प्रकाशक मिळवायचा असेल तर तुमचं लेखक म्हणून एक नाव तर झालं पाहिजे, किंवा तुमचं लेखन तेवढं तोला मोलाचं अशा प्रकारचं लेखन असलं पाहिजे. ही किती लोकांकडून ही असते, अशा प्रकारची क्वालिटी असते, अशा प्रकारची 100 लेखकातले माझ्या मताप्रमाणे 20 लोक किंवा त्याच्यापेक्षा कमी संख्या असेल जे अतिशय मूलगामी, अतिशय दर्जेदार, अगदी मनाला स्पर्श करणारं अशा प्रकारचं लेखन करणारे हे लेखक कमी आहेत. आणि प्रसिद्धीची घाई असल्यामुळं प्रत्येकाला प्रत्येकजण काय करतो तर अशा प्रकारे मग स्वतःचे पैसे त्यामध्ये घालून, आणि प्रकाशक म्हणतो मग पुस्तक खपत नाहीत, मी काय करू, ठीक आहे मी तुम्हाला तुमचं पुस्तक प्रकाशित करेल, परंतु त्याचा इतका इतकाच खर्च तुम्हाला द्यावा लागेल. आणि कधी कधी तर असं होतं की जसं ताकावर लोणी काढण्यासारखा प्रकार असतो, ताकावर लोणी निघत नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे, तरी तसा प्रयत्न त्यातून जर पुस्तकाच्या निर्मितीसाठी अमुक एक रक्कम लागत असेल तर त्याच्यापेक्षा अधिक रक्कम सांगायची आणि मग बाकीची आपल्याकडे ठेवून घ्यायची. असेही काही प्रकार होत आहेत आणि झालेले आहेत की अशा प्रकारे लेखकाला सांगायचं की तुमच्या पुस्तकाच्या 1000 प्रती आम्ही छापलेले आहेत. प्रत्यक्षात 1000 प्रती छापलेले असतातच असे नाही, ही संख्या आणखी किती कमी असेल हे सांगता येत नाही. अशा प्रकारचे लेखक एका भाबड्या कल्पनेमध्ये वावरतोय. आज प्रसिद्धीची इतकी हाव सुटलेली आहे की लवकर मला, म्हणजे तुम्हाला जर मला लवकर लेखक व्हायचं, लवकर कुणाला लेखक होता येत नाही. आणि सगळ्यात आणखी जे मला जे जाणवलेलं आहे असं की जातीपातीचा प्रभाव वाढायला लागलेला आहे. म्हणजे हा लेखक आपल्या जातीतला आहे का, हा लेखक आपल्या याच्यातला आहे का, संप्रदायातला आहे का, पंथातला आहे का, आणि मग दुसऱ्या जातीतला लेखक असेल तर त्याच्याविषयीची जेवढी प्रेमभावना असायला हवी तेवढी असत नाही, त्याच्याकडे बघण्याचा एक जाती अशा प्रकारचा दृष्टिकोन तयार होतो. आणि याच्यामुळं होतं काय की लेखकाची अशी विभागणी होते, जाती जातीमध्ये अशा प्रकारची विभागणी होते. आणि मग त्यातून जे घडतं ते असं की माझ्या जातीतला हा लेखक आहे त्याचा मी सन्मान केला पाहिजे, आणि मग काही लेखकाला असं वाटतं की माझा सन्मान होतोय. अरे पण तुमचा सन्मान कोण करतंय, हे देखील अशा प्रकारचं आपण पाहायला पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती जी मी बदल पाहिलेली आहे, तीन पिढ्या किंवा चार चौथी पिढी लेखकाची असे माझ्या काळापासून असले आहे ते मी पाहतोय. हे सगळं मला एक चिंताजनक अशा प्रकारचं, मला वेदना देणार अशा प्रकारचं आहे. सर, साहित्य अकस्मातच मनुष्याच्या जीवनावर देखील परिणाम करतो, जो तो वाचतो तसं तो बनतो. आणि तुम्ही अनेक मुद्दे देखील क्लिअर केलेत की आधी लिहिण्यासाठी आधी वाचावं लागतं, सोबतच आपण जे लिहितो ते प्रसिद्धीच्या या हव्यासापोटी न करता तीही एक साधनं असते, जेवढं आपण व्यवस्थितरित्या करून तेवढं ते चांगलं प्रेझेंट होईल, हाही संदेश सरांनी, हाही मार्गदर्शन आपल्याला केलंय. सर, आता तुम्हाला असा प्रश्न राहील की तुम्हाला असं वाटतं का मग या साहित्याला काही नियम घालून दिले पाहिजेत? कलेच्या क्षेत्रामध्ये नियम कुठलेही असत नाहीत, शेवटी हे स्वायत्त अशा प्रकारचं क्षेत्र आहे. त्यामुळं कलेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नियम घालून काही चालत नाही, कारण हे स्वच्छंद अशा प्रकारचं, मी काय लिहावं हा माझा प्रश्न आहे, मी कुठं प्रसिद्धीला पाठवावं हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नियम अशा प्रकारचे असू शकत नाही. लेखक लिहितो ते वाचकासाठी लिहितो, आणि एक भावना अशा प्रकारची ठेवली पाहिजे. मी वाचकाचा संदर्भ देऊन तुला बोललो आजच्या काळामध्ये. एक आणखी मी सांगतो की मी प्रामुख्याने वाचतो ते आजच्या लेखकाची पुस्तकं वाचतो, नव्यानं जे लिहिता येतात
त्यांचे पुस्तक वाचतो आणि त्यातही महत्त्वाचं सांगायचं तुला म्हणजे ही पुस्तकं मी विकत घेऊन वाचतो ही भूमिका वाचकांनी ठेवली पाहिजे लेखकांनी देखील ठेवली पाहिजे लेखकांनी अशा प्रकारचं मी देखील कुठलंही पुस्तक वाचत असताना नव्या लेखकाचं पुस्तक देखील वाचत असताना मी ते विकत घेऊन वाचेन कारण प्रत्येकाने जर अशी भूमिका घेतली मी विकतच पुस्तक घेणार नाही तर प्रकाशित पुस्तक काढणार सुद्धा प्रसिद्धच करणार नाही त्यामुळं माझा यात प्रामुख्याने अशा प्रकारचा भर आहे तुला सांगतो एक की एका वर्षामध्ये मी जवळजवळ मला डोळ्याचा त्रास आहे वाचन फारसं होत नाही मला तरीसुद्धा जे चांगलं आहे ते मी प्रकाशकावरून मागून घेतो आणि ते वाचतो त्या लेखकाला आवर्जून फोन करतो मला जर ते पुस्तक आवडलं असेल तर त्या लेखकाला आवर्जून फोन करतो त्याचं पुस्तक आवडल्याचं मी त्याला कळवतो आणि त्याच्यामुळे त्यालाही बरं वाटतं की अशा प्रकारचा रारम मोरळेसारखा एक लेखक आपल्या विषयी बोलतोय आणि मी अगदी भरभरून बोलतो त्याच्या साहित्याविषयी अशा प्रकारचं ही भूमिका आपण घेतली पाहिजे साहित्याचा प्रवाह हा खळाळता अशा प्रकारचा प्रवाह राहायला पाहिजे त्याला कुठेही तुम्ही बांध घालू नका नियम जे तू म्हणलीस की अशा प्रकारचं की असे बांध घालून चालत नाही आहे अगदी खळाळत राहणार जसा प्रवाह असतो तसा वाढला त्याला अशा प्रकारचं कुठे बांध घालू नका त्याला कुठल्या प्रकारचे अडथळे निर्माण करू द्या त्याला त्याच्या गतीनं वाहू द्या त्याच्या परिणताला वाहू द्या अशा प्रकारची माझी भूमिका आहे सर मागे देशामध्ये हा मुद्दा गाजला होता की देशामध्ये द हाफ गर्लफ्रेंड हे मोहन भागवत यांचं पुस्तक सगळ्यात जास्त प्रती त्याच्या खपल्या गेल्या होत्या आणि ते वाचकांना जास्त आवडलं होतं तर त्यावरनं एक राजकीय मुद्दा असू शकतो की आज देशामध्ये काय चाललं हाफ गर्लफ्रेंड सारख्या पुस्तकांना प्रसिद्धी मिळते किंवा त्याचा खप जास्त होतो तर दुसरीकडे सामाजिक विषयाचे काही पुस्तक असेल तर त्याला ते मिळत नाही तर या गोष्टीकडे तुमच्या दृष्टीने तुम्ही कसं बघता नाही एखाद्या पुस्तकाच्या प्रती खपल्या अधिक खपल्या किंवा ते मोठ्या प्रमाणात ते विकलं गेलं याचा अर्थ ते पुस्तक वाङ्मयीन दृष्ट्या चांगलं असतं असं नाही वाचकाचे देखील प्रकार आहेत एक वाचक आणि एक रसिक वाचक जो रसिक वाचक आहे की ज्याला साहित्यातलं कळतं काहीतरी मर्मच असं त्याला कळतं अशा प्रकारचा वाचक हा रसिक वाचक असतो त्यामुळं पुस्तक किती खपलं याच्यावर त्याचा निकष अवलंबून नाही आहे ते पुस्तक कशा प्रकारचं आहे म्हणजे त्या एखादं पुस्तक कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं एक 10 वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक आज आठवत नाही तुला मी गम्मत सांगतो की साधारणतः प्रकाशक पुस्तकाच्या 1000 प्रती छापतो आणि 1000 प्रतीमध्ये नंतरची दुसरी आवृत्ती तिसरी आवृत्ती चौथी आवृत्ती कधी कधी असं होतं की आवृत्त्या मागे आवृत्त्या निघतात परंतु काही लेखकाच्या बाबतीत असं घडतं की त्याची पहिली आवृत्तीच त्याचं आयुष्य संपवतं परंतु त्याची पहिली आवृत्ती संपत नाही त्यामुळं हा काही निकष नाही एखाद्या पुस्तकाचा मध्यंतरी कुठल्याही त्या काय मला नाव आठवत नाही अभिनेत्रीचा हिंदी अभिनेत्री एक आहे बेस्ट सेलर म्हणून त्याच्या पुस्तकाचं काहीतरी बरोबर हा काही निकष नाही आहे चांगल्या प्रकारचं ब्लाइंडनेस नावाचं पुस्तक वाचलं नाही थरारून गेलो ते परभाषेतलं पुस्तक होतं थरारून गेलो मी म्हणजे रोगाची साथ आदळे होण्याची साथ अशा प्रकारची शहरात आलेली आहे आणि ही साथ पसरू नये म्हणून ज्यांना डोळ्याचा आजार झालेला आहे जे आंधळे होण्याच्या मार्गावर आहे त्यांना एका प्रशस्त अशा प्रकारच्या एका मोठ्या वाड्यामध्ये कोंडून ठेवलं जातं आणि फक्त एवढ्यावरच अशा प्रकारचं ब्लाइंडनेस ही कादंबरी थरारून गेलो वाचताना काय एवढी हिंमत आम्ही काय करत नाही मराठी देखील करत नाही एवढी हिंमत म्हणजे हे अनेक भाषांच्या मध्ये गेलं अनेक वाचकांनी वाचलं हे किती प्रती खपले याला मला महत्व नाही आहे अशा प्रकारचा हा जो अनुभव सांगण्यात आहे आणि
ताकत लागते, हे सगळं लिहायला ताकत लागते, ती ताकत किती मराठी लेखकाकडे आहे, अशा प्रकारचा मला नेहमीच अशा प्रकारचा प्रश्न पडतोय। आणि म्हणून पुस्तकाच्या खपावर लेखकाचं मोठेपण कधीही आपण मोजू नये, हा काही निकष होऊ शकत नाही। मूलगामी चांगलं जीवनाचा जीवनाला डायरेक्ट अशा प्रकारचं भिडणारं पुस्तक हे मला सगळ्यात महत्त्वाचं आणि मोलाचं अशा प्रकारचं वाटतं। सर, तुमच्या साहित्यात नेहमीच ग्रामीण भागाचा टच असले, ती बोली तुमच्या पुस्तकामध्ये दिसलेली आहे, तर ती आताच्या पुस्तकातनं दिसून येते का? नाही नाही, काय असतं की लेखक ज्या प्रदेशामध्ये जन्माला येतो, ज्या प्रदेशामध्ये तो वाढतो, त्या प्रदेशाच्या म्हणून ज्या काही त्याच्या हे असतात, त्याच्या पोषणाच्या एक बाजू असतात, आणि त्यातून तो हे करतो। माझ्या कथा कादंबऱ्यांच्या मध्ये किंवा नाटकांच्या मध्ये ग्रामीण बोली येते, परंतु त्याही पेक्षा ज्या परिसरात माझा जन्म झाला, लातूर जिल्ह्यामध्ये जन्म झाला माझा, ते आपोआपच अशा प्रकारचं हे ती भाषा अजून आजही माझ्या ह्याच्यात आहे, म्हणजे माझ्या रक्तामध्ये भिजलेली अशा प्रकारची ती भाषा येते। एक होतं असं की लेखक जसा शहरी होत जातो तसतसं ही भाषा देखील थोडीशी, मग त्या परिसरातली भाषा राहत नाही, तो ज्या परिसरामध्ये पुन्हा आपलं आयुष्य घालवतो त्या परिसराचाही परिणाम त्याच्यावर होत असतो। परंतु हे अतिशय बारकाईन अशा प्रकारच्या गोष्टी आपण पाहू शकतो, याला कुठल्या प्रकारचं असं म्हणजे निकष लावून काही मोजता येणार नाही। सर, साहित्याचं रूपही आता बदलत चाललंय, पुस्तकात मासिकात देण्याऐवजी बरेचसे नवोदित लेखक असतात, ते त्यांचा ब्लॉग लिहितात किंवा फेसबुकवर पोस्ट करतात, अशा पद्धतीनं ते त्यांचं साहित्य लिहत आहेत, तर मग नव्यानं साहित्यात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना काय सांगाल? नाही, फेसबुक किंवा कुठलंही माध्यम मी नाकारलेलं नाही, जी एक काळाची म्हणून गरज असते। आता ज्या काळामध्ये मी लिहायला लागलो त्या काळामध्ये फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं किंवा आणखी कुठले अशा प्रकारचे माध्यम नव्हते। या माध्यमाचा उपयोग लिहिण्यासाठी फारसा होत नाही, परंतु त्यातून तुम्ही आता मी देखील फेसबुक वापरतो आणि मी अतिशय चांगल्या रीतीने त्या फेसबुकचा अशा प्रकारचा उपयोग करतो। परंतु आज होतंय असं की फेसबुकचा उपयोग किंवा व्हॉट्सअपचा उपयोग आपल्या साहित्याचं प्रदर्शन करण्यासाठी, माहिती देणं मी समजू शकतो, परंतु एक आपल्या साहित्याचं प्रदर्शन करण्यासाठी देखील फेसबुकचा उपयोग केला जातो, व्हॉट्सअपचा उपयोग केला जातो, एकमेकांना मोठं करण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या माध्यमातून केला जातो। आणि जे याचा उपयोग होत नाही, अजून एक तुला सांगतो की जे माणसं स्वतःचा प्रसाराने प्रचार करत नाहीत ते किंवा त्याचे कोणी अशा प्रकारचं, कारण आता साहित्यामध्ये देखील अशी एक गट तट निर्माण झालेली आहे, त्या गट तटामध्ये निर्माण झालं मग मला मोठं म्हण मी तुला मोठं म्हणतो, अशा प्रकारचे देवाणघेवाण अशा प्रकारची इतर क्षेत्राप्रमाणे साहित्यामध्ये सुरू झालेली आहे, परंतु ते फार काळ अशा प्रकारचा टिकत नाही। कदाचित असं होतं की आपण मोठे झालो, आपण आता खूप मोठे झालो अशा प्रकारचे भावना त्याच्यामध्ये निर्माण होते आणि मग त्याचा लेखनावर त्याचा परिणाम होतो। अजूनही मी तुला सांगितलं की अजूनही मी नव्या लेखकाचे पुस्तकं वाचतो आणि अजूनही मला असं जाणवतं, तुला सांगितलं तर आश्चर्य वाटेल किंवा माझ्या वाचकांना असं वाटतं, एका वाचकाने मला विचारलं की तुम्ही एवढं पुस्तक लिहिलं एवढं लिहिलं, तुम्हाला काही अजून आपण काही लिहायला हवं होतं असं काही वाटतं का तुम्हाला? मी म्हटलं अजूनही मी बहुपिढी कादंबरी लिहिलेली नाही आणि ती माझी क्षमता नाही, मला ते शक्य झालेलं नाही, परंतु एक भावना राहून गेली की हे आपण करायला पाहिजे होतं। वयोमानानुसार मी आता बहुपिढी कादंबरीमध्ये 400-500 पानाचे अगदी मूलगामी असा प्रश्न घेऊन मी लिहू शकले नाही। लेखकाला नेहमी अशा प्रकारचे शोध घेण्याची अशा प्रकारची भावना पाहिजे, काहीतरी वेगळं लिहीन, चांगलं लिहीन, इतरांपेक्षा वेगळं लिहीन, मी माझा अस्तित्व म्हणजे
तुझ्यासारखा मी नाही, माझ्यासारखी तू नाहीस, प्रत्येक जण एक वेगळे, पण त्यामुळे प्रत्येकाचं लेखनही वेगळंच असलं पाहिजे ना. आणि मग ते अनुकरण करून मोठं होण्याचा प्रयत्न करतो. हे कदापि अशा प्रकारचं घडू नये. माझं अस्तित्व हे माझंच अस्तित्व असतं, इतराच्या अस्तित्वावर माझं अवलंबून राहणार नाही. मराठीमध्ये असे किती लेखक आहेत, असे किती कवी आहेत की समजा एखादी कविता आहे आणि त्या कवितेच्या कवितेवरचं कवीचं किंवा कवी खालचं कवितेचं नाव आवडलं आणि ओळखा ही कविता कोणाची आहे असं जर म्हटलं तर ओळखता येत नाही. मी आजही सांगतो महा नावडो महानोर अगदी त्यांची एखादी कविता घेतली आणि वरचं नाव पुसून टाकलं, खालचं नाव पुसून टाकलं तर ही महानोराची कविता आहे हे महानोराचे वाचक ताबडतोब ओळखतात. असा लेखक पाहिजे, अशा असं लिहिलं पाहिजे, असं कवीनं लिहिलं कविता लेखन केलं पाहिजे, वाचकाने केलं आपलं लेखकाने केलं पाहिजे आणि अशा तऱ्हेनं अशा प्रकारचा तो लेखक ओळखला गेला पाहिजे. ही क्षमता किती मराठी लेखकामध्ये आहे अशा प्रकारचा प्रश्न नेहमीच मला सतावतो आहे. सर जेवढं प्रेम तुम्हाला साहित्यानं दिलं ते सोनेरी क्षण तुम्ही जगलात, तुम्हाला असं वाटतं का येणाऱ्या पिढीच्या येणाऱ्या पिढीमध्ये असे लेखक घडतील ज्यांना लोकांचा असा प्रतिसाद मिळेल किंवा ते अशा चांगले? एक सांगतो तुला मी, नव्या संख्या मोजकी आहे आणि मोजकी आणि कमी कमी होत चाललेली आहे, परंतु माझ्यानंतर चंदन शिवानी लिहिलं अतिशय ताकदीनं लिहिलं. म्हणजे कधी कधी मला असा प्रश्न पडतो काही नावं मी घेणार नाही, कारण काय होतं की आता वयोमानुसार विस्मरणाला होतं काही नावं विसरून जाते. परंतु या काही नव्या लेखकाची पुस्तक वाचत असताना मला असं का लिहिता आलं नाही, म्हणजे मुलगा कर्तृत्वात निघाल्यानंतर बापाला जसं वाटतं की नाही मुलगा माझ्यापेक्षा मोठा झाला, अशी भावना प्रत्येक पिढीतल्या लेखकाने ठेवली पाहिजे. मला आजच्या पिढीतलं लेखन हे माझ्यापेक्षा कितीतरी पुढं गेलेलं, कितीतरी सरस अशा प्रकारचं हे लेखक आहे आणि म्हणूनच मी त्याचं स्वागत करीत आलेलो आहे. हे पण हे लेखक मोजके आहेत, कवी असेल, कथालेखक असेल, कादंबरीकार असेल, अशांची संख्या कमी आहे. पण कमी संख्या आहे म्हणून, कारण शेवटी काय होतं, एखादा पूर येतो तेव्हा अगदी भरभरून पूर येतो, परंतु त्यातली जी झाडं असतात, कसपट असतात, केर कचरा असतो तो बाजूला निघून जातो आणि पुढे जो जातो तो निमूत अशा प्रकारचा स्वच्छ अशा प्रकारचा प्रवाह जातो आणि असाच हा प्रवाह मराठी साहित्याचा पुढे पुढे जाणार आहे. नक्की सर, जाता जाता मराठवाड्यातील जे नव्यानं येऊ पाहत आहेत, साहित्यिक होऊ पाहत आहेत, अशांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नाही, माझं एकच सगळ्यांना आग्रह, तुम्ही वाचा, खूप वाचा, जेवढं तुम्हाला वाचता येईल तेवढं वाचा. तुम्हाला जर लेखक चांगला व्हायचा असेल तर तुम्ही अगोदर चांगला वाचक व्हायला शिका. ही भावना जोपर्यंत लेखकामध्ये असणार नाही आणि साहित्याचं स्वागत करा, कोणाकडेही तुम्ही तुच्छतेनं बघू नका, कुठली जातपात अशा प्रकारचे विचारात घेऊ नका. माझा वाचक हा मराठी साहित्याचा वाचक आहे आणि तो माझा वाचक आहे हीच भावना ठेवू नव्या पिढीत लेखकांनी ठेवावी असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर इतकं अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला केल्याबद्दल. मराठवाड्यात नव्यानं येऊ पाहणाऱ्या साहित्यिकांनाही सरांनी मोलाचा सल्ला दिलाय. मुळात लेखक होण्याच्या आधी आपल्याला आधी चांगलं वाचक व्हावं लागतं, त्यातून आपल्यातला लेखक बाहेर पाडावा लागतो, सोबतच प्रसिद्धीची हाव न करता मनातून आपल्या आतून जे येतं त्या लिखाणास सुरुवात करावी असाही मोलाचा सल्ला सरांनी आपल्याला त्यांच्या वाणीतून दिलाय. आजच्या आपल्या या दिवाळी अंकामध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये, तोपर्यंत नमस्कार.